मी 2014 पासून 2019 पर्यंत एकही दिवस मी घरामध्ये न थांबता माझ्या मतदारसंघामध्ये मी अविरतपणे मेहनत करून समाजामध्ये असणारा प्रत्येक शेवटचा घटक असेल, समाजाला काही अडचणी असतील, त्या ठिकाणी एखादा गरीब समाज असेल, त्यांच्यावर एखादा प्रसंग आला असेल, अशा सर्व समाजबांधवांना मदत करण्याचं मी काम केलेलं आहे. माझ्या हातून अनेक मुलांना चांगलं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, इंजिनिअरिंग शिक्षण, त्याचबरोबर अनेक समाजबांधवांना वेगवेगळ्या आजारामध्ये त्रस्त असणाऱ्या सर्व प्रकारच्या रोगांना मी त्या ठिकाणी माझ्याकडून वैयक्तिक मी निधी मी मदत केलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्य निधी म्हणून मी जवळजवळ 100 ते 125 आसपास मी माझ्या मतदारसंघातील बांधवांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर मी काम करत असताना एक समाजाचं ऋण फेडण्याचं मी एक उद्देश समोर ठेवून माझ्या जीवनामध्ये मी जवळजवळ आजपर्यंत अनेक विधवा असतील, अनेक गोरगरीब असतील, अशा मुलींचं लग्न करण्याचाही मी अविरतपणे प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांना मदत करत असताना मी कधी माझ्या कामाचा प्रसिद्धीच्या कडे मी झुकलो नाही किंवा प्रसिद्धी माध्यमामध्ये मी माझं काम दाखवला नाही. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये असणारा सर्वसामान्य मतदार आजही मला आठवतो आहे की प्रत्येक गावामध्ये विकास कामं झालेली आहेत. परंतु 2014 नंतर मला जी संधी दिली नक्कीच जनता माझ्यावर खूप खुश आहे आणि 2019ला सुद्धा मी निवडून येण्यासाठी माझा मतदार बंधू भगिनी माझ्या पूर्णपणे पाठीशीर असेल असं मला या ठिकाणी माझी मी अपेक्षा व्यक्त करतो.